नमस्कार. विया मराठी या ऑफिशियल चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. आज आपण लसूण या परिस्थितीमध्ये किंवा या प्रकारच्या लोकांनी लसणाचं सेवन करायचं नाही, जर त्यांनी या स्थितीमध्ये जर त्यांनी लसणाचं सेवन केलं तर त्यांना विविध प्रकारच्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागेल. तर अशा कोणत्या व्यक्ती आहेत किंवा कुठल्या परिस्थिती आहेत की त्यामध्ये आपण लसणाचं सेवन करायचं नाही, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं हे फ्री असतं. सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्यासाठी मला मदत मिळत असते. आणि बेल या आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत असतं. तर धन्यवाद मित्रांनो, आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत होतो की लसूण खाण्याचे फायदे आपल्याला बऱ्याच जणांना माहीत आहेत. लसूण खाणं गरजेचं देखील आहे, पण अशा काही परिस्थिती आहेत किंवा अशा काही व्यक्ती आहेत की त्यांनी लसणाचं सेवन करू नये, कारण त्यामुळे त्यांना त्याचे लसूण खाण्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात, आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. तर अशा कोणत्या परिस्थिती आहेत, अशा कोणत्या व्यक्ती आहेत की त्यांनी लसणाचं सेवन करू नये, याविषयी माहिती आज मी या व्हिडिओमध्ये देत आहे. तर हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, लसणाचं सेवन लो बीपी ज्याला आहे त्यांनी त्यांचं सेवन अजिबात करू नये, कारण जर त्यांनी लसणाचं नियमित सेवन केलं तर लसणामुळे होतं काय, त्यांना लो बीपीचा त्रास असतो आणि लसूण खाल्ल्यामुळे रक्तप्रवाह जो आहे आपल्या बॉडीमधला तो स्लो होतो आणि त्याच्यामुळे त्यांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी लसणाचं अजिबात सेवन करू नये. तर ही होती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे गर्भवती महिलांनी देखील लसणाचं सेवन करू नये. बऱ्याचदा सांगितलं जातं की लसूण खूप आयुर्वेदिक आहे, त्याचे खूप फायदे आहेत, पण मित्रांनो लसूण हा मुळात गरम प्रकृतीचा असतो, त्यामुळे जर महिलांनी गर्भवती महिलांनी जर लसणाचं सेवन केलं तर तो जो गर्भ वाढतोय त्याच्यावर देखील त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून गर्भवती महिलांनी देखील काही काळ लसणाचं सेवन करू नये. तर ही दुसरी गोष्ट आहे, ती म्हणजे ज्या लोकांना एनिमियाचा त्रास आहे. एनिमियाचा त्रास म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता असेल तर त्यांनी देखील लसणाचं सेवन करू नये, कारण लसूण हा मुळात मी सांगितल्याप्रमाणे हा गरम प्रकृतीचा असतो, त्यामुळे होतं काय, लसूण सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते थोडस असं गरम होतं आणि गरम झाल्यामुळे होतं काय, त्यामध्ये जे तत्व असतात मुळात ते वितळतात आणि आपल्याला त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो. म्हणून ज्यांना अॅनिमियाचा त्रास आहे त्यांनी देखील लसणाचं सेवन करू नये. त्यानंतर मित्रांनो, ज्यांचं ऑपरेशन होणार आहे किंवा ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी देखील लसणाचं सेवन करू नये, कारण लसूण हा मुळात गरम प्रकृतीचा असल्यामुळे त्यामुळे आपल्या शरीरातला जे रक्तप्रवाह आहे तो कमी जास्त होत राहतो आणि आपलं ऑपरेशन होणार असेल किंवा झालेलं असेल तर त्या लोकांनी देखील लसणाचं सेवन करू नये. त्यामुळे ते जे ऑपरेशन आहे त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळू शकत नाही किंवा मग तुम्हाला इतर जे घातक परिणाम आहेत ते भोगावे लागू शकतात. म्हणून ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा होणार आहे त्यांनी देखील लसणाचं सेवन. आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांना व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.